निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ नगर येथे दिवसा ढवळ्या टोळक्यानं धारदार हत्यारांनी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली आहे. तसंच परिसरातील दुकानांवर दगडफेक केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निगडीतील साईनाथ नगर परिसरात दुपारी 2:15 सुमारास 15 ते 20 जणांचे टोळके आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारं होती. टोळक्यानं अचानक रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. वॅगनार, झायलो, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर या 4-चाकी गाड्यांसह दुचाकी गाडी अशी एकूण 8 ते 9 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसापूर्वीच वाहनांची तोडफोड झालेली आहे. यातील सर्व आरोपींनाही अद्याप अटक झालेली नाही आहे. ही घटना ताजी असतानाच आज घडलेल्या तोडफोडीमुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे.